जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी विविध पक्षांतील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी आमदार महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। जामनेर तालुक्यातील कुऱ्हाड तांडा, लाख तांडा, देऊळगाव गुजरी, वडाळी, शेंगोळा, मांडवा, खेडगाव, नंदीचे या गावांमधील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार महाजन यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। आणि संत सेवालाल महाराज बंजारा दमान तांडा संपूर्ण योजना ही योजना जर माध्यमाशी आई ग्राम विकास विभाग आणि ग्राम विकास विभागे मंत्री म्हणजे आपलं संकटमोचक नामदार श्री गिरीशभाऊ महाजन यांनी माध्यमाशी योजना आई सर्वप्रथम आपण म्हणून टाळी वजन स्वागत करू। अशी योजना जो सर्व कार्यकर्ते आपलं भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश झालेला आहे। मुख्य प्रवाह तुम्ही तसं मतदान तुम्ही भाजपलाच करणार आहे पण तुम्ही आपण इन्फेक्शन संपर्कात न होतो मला वाटतं आता तरुणांनी पुढे आलं पाहिजे नाहीतर मग नवीन पिढी जी आहे त्यांनी पुढे आलं पाहिजे मला असं वाटतं। आपण बघताय देशामध्ये काय चाललेलं आहे, राज्यामध्ये काय चाललंय, आपण सगळे जाणकार आहात, आपण सगळं सोशल मीडियावर असतात, वर्तमानपत्रात असतात, टी व्ही बघत असतात, त्यामुळे आपण आता राष्ट्रीय प्रवाहामध्ये आलेला आहात। जगामध्ये एक मान्य नेतृत्व आहे, देशामध्ये एक मान्य नेतृत्व आहे मोदीजी, आपल्याला कल्पना आहे, त्यांचे विचार आपल्याला माहिती आहे, त्यांची आयडियॉलॉजी आपल्याला माहिती आहे, त्यांना भविष्यामध्ये काय करायचं देशामध्ये हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आपण मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। ही तर काळाची गरज आहे, आपल्याला कल्पना आहे, संसदेने तसं बोलणार नाही, आपण आपण आपल्या मीटिंग घेऊ सभागृहाला बोलू पण आपण सर्व एकत्रित राहिलो पाहिजे याचा खरं काळाची गरज। आणि आपण तर परंपरागत मी जेव्हापासून या गटाशी जोडला गेलेलो आहे जिल्हापासून गटाच्या अध्यक्ष वाड वहारा तेव्हापासून आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात पण आता मला वाटतं शक्ती द्विगुणित झालेली आहे, दुप्पट झाली, तिप्पट झालेली आहे आणि आता सगळी युवा शक्ती आणि आपण संघटितपणे चांगलं काम केलं पाहिजे। आपण आपल्या गावाचं चांगलं काम केलं पाहिजे, गावामध्ये सुंदर क्षेत्र स्वच्छ कचरे शाळेचं काम कसं झालं गावामध्ये, आरोग्याचं काम चांगलं कसं राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। फक्त मंत्री येतील, आमदार येईल, तोच पाहिजे, तोच पाहिजे असं 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 अवलंबून न राहता आपली काही जबाबदारी आहे की नाही, तरुणांची काही जबाबदारी आहे की नाही, आपल्या शाळेमध्ये मुलांना त्या ठिकाणी शिक्षण मुली देता येत की नाही, वेळेवर येत आहेत की नाही, ग्रामसेवक काय करतात त्या ठिकाणी येऊन, स्वच्छता आहे की नाही हे बघण्याचं काम सुद्धा आपलंच आहे। आपण आपण जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत काही बदल होणार नाही मला असं वाटतं। त्यामुळे मला वाटतं गावापर्यंत राव काय करेल असं म्हणतात तसं आपण सगळा युवकांनी सगळ्यांचा सुद्धा आदर घेतलं पाहिजे, युवकांनीच पुढे आलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्या निमित्त आग्रहाची विनंती की आपण आपल्याला जुडले गेले आपण सगळं त्यांनी 30 वर्ष वापरून या ठिकाणी फक्त 6 टम झाले 7 टम झाले मी आमदार आहे या ठिकाणी, मंत्री पण ठरलो 2 वेळा 10 वर्ष 5 वर्ष होतो आता मी मंत्री आहे त्यामुळे तुम्हाला अतिशय सोयीचं ठिकाण आहे किंवा याच्या कार्यालयामध्ये इथे भेटले यावं असं पाहिजे ते पाहिजे लाईनचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न आहे, आमच्या गावाला हे होत नाही, आमच्या गावाला ते नाही, आमच्या गावाला रस्ता नीट करा या आग्रहाने तुम्ही ते सांगितलं पाहिजे मी असेल इथे कार्यालय पण आपलं आहे मोठं कार्यालय आपलं बघून घेतो मोठं कार्यालय आपण सुरू केलं नाही इथे घरी सुद्धा आपलं इथे कार्यालय असतं इथे असेल दीपक आहे इथे मावली आपले सगळे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते संपर्कच आहेत तिथे सगळेच आहेत किरण आहे ते असे समृद्ध भागातले आपले कार्यकर्ते सगळे तुमच्या संपर्कामध्ये आहेत मला वाटतं कुठलंही काम असेल लोकांचं सुखाचं असेल दुःखाचं असेल दवाखान्याचं असेल त्यासाठी पुढाकार आपण घेतला पाहिजे। मी या तुम्हाला सांगायला हरकत नाही कशामुळे एवढं 30 वर्ष उठत आहे तर लोकांच्या सर्व दुःखामध्ये आपण येतो हा दवाखान्याचं काम आहे चला मुंबई चाल लोक तुला बरं म्हणून वाटतं जळगावला घेऊन जातो तिथे व्यवस्था आहे तिथे आपल्याला आपण कार्यकर्ते आहेत मुंबईला आपले एवढे 25 कार्यकर्ते आहेत 200 करून मुखावेची असतात त्याचे राज्यक असतात 1 लाख रुपये लागतो 50 लाख रुपये लागतो सगळा खर्च आपण त्या ठिकाणी करतो आपण करतो म्हणजे आपण योजनेच्या माध्यमातून त्याच्याकडे कोणाला असं असेल की बाबा आता काय करा 5 लाख रुपये 10 लाख रुपये असं काहीच करू नका फक्त फोन करा कार्यालय साहेब मला सांगा की पुत्र भाऊ गाडी पाठवा तिथे असायचं काम नाही समजा तुमचं काम एवढे लोक आपले उठतात लोकांनाही वाटतं की हा चांगला कार्यकर्ता आपण अशातच पुढे येतो मी का शाळा शिक्षकाचा मुलगा होतो मी दोन फळ्यामध्ये राहतो नंतर शेतामध्ये काम करून आज मी 7 वेळा 6 वेळा निवडून आलो
बायको निवडून देतात भारतीय जनता पार्टी काम करतो म्हणून लोक निवडून देतात. लोक उघड असे निवडून देत नाही किंवा बहुतला बऱ्या पोर्टिंग असतो इंडियन करतो असं नाही आहे. लोक का निवडून देतात तर कामामुळे निवडून देतात. तुम्ही लोकांचा किती विश्वास संपादन करतात ते नैसर्गिक असलं पाहिजे. नाकी नको इलेक्शनला बोलताना असं नको आहे. ते बारा महिने करावं लागतं, पाचही वर्ष करावं लागतं. कारण ती परीक्षा तर पाच वर्षांनी होते. ते असं नाही एकदा निवडून आला की आला चाल जास्त झालं पण नंबर तर बाबा भाऊ या आपल्यासाठी असं नाही होते. नाकी ते पाच वर्षाच्या निवडून द्यावं लागतं. म्हणून मला असं वाटतं की ते काम आपण कधी करावं, आपापल्या भागातून आपण मोठे कधी व्हाल, कसे व्हाल, त्याच्या कामातूनच व्हाल. काही कोणी छोटा नसतो पण आपल्या कामातून कार्यकर्ता मोठा नसतो. आणि म्हणून आपण लोकांच्या सुख दुःखाच्या वाटेकडे व्हाल. त्याच्याकडे काय प्रसंग झाला असेल, वाईट असेल, अपघात झाला असेल, रक्षण झालं असेल, कोणी आजारी पडलं असेल, कोणी अटॅक झाला असेल, धावपळ करा ना. लोकांना असं वाटलं पाहिजे गावामध्ये काही झालं की ज्याला बोलवा, त्याला बोलवा असं लोकांना वाटलं पाहिजे. तुमच्या गावामध्ये विश्वास आता एवढा निर्माण झाला पाहिजे लोकांमध्ये. तेव्हाच आपण मोठे व्हाल. मग काम करत असेल पंचायत समिती लोकांनी होऊन म्हटलं पाहिजे. आमच्या गावामध्ये तर मी सत्तम म्हणजे काय कसं सत्तम निवडून येते नगरचे पंधरा वर्ष. लोक काय म्हणतात जाती पाती सगळ्यात काही नसते. पैशावर गेलं असेल सोलाल जी तेवढे पैशावर येते. हजार रुपये मालक होते त्यामध्ये रिक्षामध्ये हजार रुपये नव्हते. त्यांना पहिल्या निवडून तुमचं सगळं ठरवतं. मला आठवतो मंजुरी तांड्यावर लोक अशा काठीला भाकरी बांधून फिरवते. पायी पायी फिरत होते तांडे तांडे सायकल बैलगाडी घेऊन फिरत होते पहिल्या टाइमला. आपल्याकडे एक गाडी नव्हती. लोकांनी मला मला निवडून आणलं माझ्या कष्ट घेतले. पण एकदा संधी मिळाली सहा वेळ त्या जांभळे तालुक्याचा इतिहास आहे. एकदा माणूस निवडून आला की परत कोणी निवडून आला नाही. दुसरं तर कोणी झाला नाही. म्हणजे आधी मी तुम्हाला गरुडांपासून सांगेन. गणेशराव गरुड होते आपल्याकडे, तिथे आमचे अभयनाला पाटील होते, नारायण किशोर पाटील होते, दत्तू महाजन होते, सोलाल जैन होते, बाबूसाहेब राठोड होते. हे एकच निवडून आले साठ वर्ष पण सत्तर वर्ष. पण नंतर कोणी झालं की चाळीस वर्ष. पण आपण तीस वर्ष स्वतःच निवडून येतोय. काय येतोय आपण लोकांच्या सुख दुःखाचे भागीदार झालो. आपण त्याचं दुःख जाणून घेतो, संपर्क करतो. म्हणून मला वाटतं आपण आपल्या गावापासून जर सुरुवात केली इथं वयामध्ये. कारण मी शाळेत कॉलेजमध्ये असताना तेव्हापासून सुरुवात झाली. म्हणून मला वाटतं ती सुद्धा आपण करावी की जेणेकरून आपलं पुढेही राजकारणात काम करत असेल, शिक्षण भविष्य किंवा एक समाधान आपल्याला काम करायचं चांगलं किंवा मी असा जीव वाचवला, मी धावपळ केली हा एक मोठा विषय असतो. आणि अशाच लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठी असतात. म्हणून आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने मग असं फळ मिळत असतं. म्हणून मला वाटतं की आपण असंच चांगलं काम करावं. व्यसनापासून लांब राहावं प्रयत्न म्हणतात. ज्यांच्या घरात तुम्हाला एक अपेक्षित असतील पण व्यसन करू नका. तंबाखू खाऊ नका. आणि आता तुम्ही मुंबईत आरोग्य पेशंट शंभर पेशंट डॉक्टर वरच कॅन्सर ते थोडं फाटलेलं आहे. तंबाखू अशा डब्या अर्थपूर्ण झालेलं आहे. तुमचा फक्त आहे घरी बांधली आहे. गरिबी नेती एवढा वाचवा आहे. अतिशय म्हणजे पोहोचले कराय तंबाखू खाऊ नका. पॉयझन आहे. दोन चार पाच वर्ष तुम्हाला बऱ्याच लक्षात ठेवतात. तेवढंच आहे लोक सध्या पण तेवढीच आहे. पण अख्ख्या जगाला तुम्हाला नाही. अमेरिकेत सध्या होतं पळायला लावतो का. तर तिथे तरुण इतके पॉवरफुल आहे, तिथे जनता इतकी राष्ट्रभक्त आहे, ज्याच्या राष्ट्रप्रम त्याच्या मनामध्ये देशाविषयी. आणि कुठल्याही परिस्थिती आली तर सगळे लहान मुला मुलीपासून बंदूक बॉर्डर उभे राहतात. सोळा अठरा वीस वर्ष फायटर जवळ झाला होता. म्हणजे त्यांना इतकं प्रशिक्षण देशप्रेम त्याच्या मनामध्ये एवढं भरलेलं आहे आणि त्याच्या मनगटामध्ये एवढा जोर आहे की ते काही करू शकतात. दोन जिल्ह्यापुरतं आहे तेवढं. भौगोलिक क्षेत्रामध्ये जागा बी तेवढीच असेल. पण आज आपण बघत आहोत टीव्हीवर कसं इस्रायलचं कसं काय मराठी वाटतं. जास्त कार्यक्रम आहेत. त्यामुळे आपण स्वागत करतो. आजपासून आपली जबाबदारी वाढलेली आहे आपल्या गावाविषयी, आपल्या परिसराविषयी, आपल्या भागाविषयी, सर्व जनतेविषयी. जे जे कुठे काही संकट असतील ते आधी आपल्याला वाचा फुटली पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्यांना धावून गेलो पाहिजे, आमच्यापर्यंत आला पाहिजे. थोडं ते छोटं छोटं काम असेल इथे या ना. ते या मला त्या ठिकाणी सगळे आपण चालले आहेत त्यांना पॉझिटिव्ह झाले. काय म्हणजे
वर्तृत्व आहे, आमदार मंदिर तर्फे गावामध्ये झालेले आहे, त्याच्यामुळे सभामंडप मोठ्या मोठ्या मंडळांनी केले आहेत, ते राहिल्यास मोठ्या लाख तर्फे गाव आहे, मोठं गाव आहे सभामंडप, ते आपण त्या ठिकाणी करू. आता यापुढे आपली जबाबदारी खूप मोठी वाढलेली, कारण आपण पक्षाचे कार्यकर्ते झालेले आहात आणि त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी पुढे आपण आपला आचार विचार या ठिकाणी करावे, मांडावे लोकांसमोर. आणि आधी पुढे सांगितलं काही असं थोडं थोडं गोष्ट असेल, फोन नंबर देऊ शकतो, कारण आपण चार ते फोन देतो लँडलाईन नंबर, आता फोन तिथे आपण संपर्क करावा. फोनच्या पण कार्यकर्त्यांनी फोन नंबर द्या, घ्या माऊलीचे, घ्या माऊलीचे नंबर, घ्या पोलीस कार्यकर्त्यांचा नंबर घेऊन ठेवा. अर्ध्यात काही काम पडलं, ॲम्ब्युलन्सचं काम आहे, याचं काम आहे, आपलं जालम आहे, गणेश आहे, त्याच्यात नंबर घेऊन आपल्याकडे गाड्या आहेत, नंतर काही गरज पडली तर मला वाटतं असं काम चांगलं काम आपण त्यांच्या घरात लोकांना अभिमान वाटलं पाहिजे की बाबा चांगलं काम आहे त्याने, त्यामुळे मग पक्षाची किंमत वाटते की कोणत्या पक्षाची, हा भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्ष लोक जोडले जातात ते आपण निश्चित करावं, एवढंच आव्हान मी आपल्याला करावं. यायला लागत म्हणाले मुंबई गेले की आठ दिवसात तुम्ही येईल, चालू जास्त विषय होता मुंबई वापरायला मी येतात या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.